नागपुर जिले के पूर्व ऊर्जा मंत्री और संरक्षक मंत्री चंद्रशेखर बावनकुले का नागपुर शहर के नरसाला होड़केश्वर क्षेत्र के बारे में मीडिया को दिया गया हालिया बयान झूठा है और आरोप है कि बावनकुले झूठ बोलने का प्रयोग कर रहे हैं। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष किशोर गजभिये ने आयोजित पत्र सम्मेलन में बोलते हुए उन्होंने कहा कि पत्र सम्मेलन आयोजित करना मेरा स्वभाव नहीं है, लेकिन क्षेत्र के विकास के बारे में बावनकुले द्वारा दिए गए झूठे बयानों का जवाब देने के लिए हमें एक पत्र सम्मेलन आयोजित करना होगा। गजभिये ने आरोप लगाया कि बावनकुले ने झूठा कहकर लोगों को गुमराह किया कि नरसाला हुड़केश्वर का यह हिस्सा पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के समय नगर निगम की सीमा में शामिल था। 2013 से नागपुर नगर निगम घरों पर संपत्ति कर वसूल रहा है और इस क्षेत्र में भूखंड है, लेकिन निगम ने इस क्षेत्र में कोई विकास कार्य नहीं किया है। नरसाला हुड़केश्वर हा जो परिसर है हा नव्याने विकसित झालेला परिसर आहे, परंतु 2013 पूर्वी हा पूर्ण ग्रामीण भाग होता आणि ही ग्रामपंचायत होती। तर ग्रामपंचायत होती परंतु शहरी म्हणजे शहराला अगदी लगत असल्यामुळे त्या ठिकाणी शहराचंच वातावरण होतं। मग 2013 साली याचा समावेश नागपूर महानगरपालिकेमध्ये करण्यात आला। त्यावेळेस श्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब हे मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसच्या काळामध्ये हा समावेश झाला। परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे काही नेते आहेत ते असं म्हणतात की श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये हा भाग नागपूर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आला असं एका वृत्तपत्राच्या बातमीमध्ये लिहिलेलं आहे। तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की याचा खुलासा करणं आवश्यक आहे, कारण याच्यामुळे लोकांची दिशा होईल। लोकांना असं वाटेल की बुवा भारतीय जनता पार्टीच्या काळातच याचा समावेश महानगरपालिकेत झाला, आणि जर मग झाला तर मग तुमची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती ना, मग तुम्ही त्या भागाचा विकास का केला नाही? 5 वर्षामध्ये त्यांचे जे ज्याला तुम्ही अनधिकृत लेआउट म्हणता, आम्ही तर म्हणत नाही अनधिकृत, ते अधिकृत आहेत। ज्यांनी आपल्या मेहनतीच्या पैशाने शेतीचे प्लॉट खरेदी केलेले आहेत त्यांना घर बांधायचं आहे, पण त्यांना विकास यंत्रणेकडून त्यांना रिलीज लेटर मिळत नाही, त्यांना बांधकामाची परवानगी मिळत नाही। त्याचं कारण काय? कारण विकास यंत्रणा म्हणून NIT सुरुवातीला महानगरपालिका होती, त्यांनी काही केलं नाही, त्यानंतर आता NIT आपण घोषित केलं। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।